झी 24 तास एक पाऊल पुढे। निशाणी डावा अंगठा ही कादंबरी फारच गाजली, यावर चित्रपटही येऊन गेला आणि आता या विषयावर एक नाटक सुद्धा दाखल झालंय। मंगेश बनसोड दिग्दर्शित या नाटकात साक्षरता अभियानाची फसलेली योजना यावर भाष्य करण्यात आलंय। एक कादंबरी गाजते, मग त्यावर चित्रपट निघतो, तोही गाजतो आणि नंतर त्यावर एक नाटकही येतं। अशा तिन्ही माध्यमात गाजलेली कलाकृती म्हणजे निशाणी डावा अंगठा। आपल्या गावामध्ये काही महिन्यांपासून रात्रीची शाळा सुरू झाली आहे, तर ती शाळा पाहण्यासाठी खास मुद्दा मला लागली। रात्री शाळा आमच्या गावात काय भरत नाही, रात्री शाळा काय सरकारी योजनांचं प्रखर वास्तव दाखवणार हे नाटक सध्या गाजतंय। रमेश इंगळे उत्रातकर यांची निशाणी डावा अंगठा ही कादंबरी अतिशय गाजली होती। यावेळी नाटक दिग्दर्शित करत आहेत मंगेश बनसोड। सिनेमाच्या आधीच मी याचं नाटक केलं होतं 2008 मध्ये, नाट्य रूपांतर केलं। आता याच्यामध्ये अनेक घटना आहेत, अनेक पात्र आहेत, पण नाटकाच्या आणि प्रोसिनियम थिएटरच्या ज्या मर्यादा येतात त्या सगळ्या गृहीत धरून अगदी कमीत कमी पात्र घेऊन संपूर्ण कादंबरीचा आशय नाटकातून लोकांपर्यंत पोहोचावा आणि कादंबरीच्या आशयाला कुठेही धक्का लागू नये हा मूळचा त्याचा उद्देश होता। आणि त्या पद्धतीनं त्यात अनेक घटना आहेत, अनेक कॅरेक्टर्स आहेत, पण त्यातली काही प्रातिनिधिक जी काही स्वरूपात येणारी जी व्यक्तिचित्र आहेत, जी कॅरेक्टर्स आहेत, ती मी घेतली। अनेक घटना एकसारख्या येतात त्याच्यामध्ये सारख्या, की हा एकूण साक्षरता अभियानाचा जो बोजवारा वाजला होता त्या काळामध्ये, तर त्याच अनुषंगाने अनेक घटना येतात, पण त्यातही ज्या मला महत्वाच्या वाटल्या त्या घटना मी याच्यामध्ये नाटकासाठी निवडल्या। साक्षरता अभियानाची फसलेली योजना यावर हे नाटक परखडपणे भाष्य करतं। मला प्रोड्यूस करताना नाटकाचा सब्जेक्ट असा होता की जर मी दिग्दर्शक म्हणून नाटक निवडेन तर ते कसं असावं, म्हणून मी त्या पद्धतीने हे नाटक निवडलं की मी एक विषय पण चांगला देईल। या नाटकात एक असंच नाहीये की विषय असा आहे आणि म्हणून मग नाटक चालेल, या नाटकात सगळ्या शक्यता भरभरून आहेत। विषय तर स्ट्रॉंग आहेच आहे, हे कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे, याच्यात डान्स आहे, याच्यात विनोदाच्या म्हणजे भरलेलं आहे सगळं। असं कुठेच नाही की नाटक कमी पडेल किंवा असं काही नाही, त्यामुळे मला विषयासारखं जे अपेक्षित होतं ते 2 वर्षाच्या कम्प्लीट वेटिंगमुळे मला हे मिळालं आणि मी ते पटकन उचल। या नाटकामध्ये मी भाऊसाहेब राठोड नावाची कॅरेक्टर करतोय, तर म्हणजे एकच कॅरेक्टर नाही, ती यामध्ये आमची सगळी टीम एकच माणूस वेगवेगळे कॅरेक्टर्स करतो आहे। मी स्वतः निवेदन करतो आहे, त्यात भाऊसाहेब राठोडांचा कॅरेक्टर करतो आहे, परत खासबागे साहेब आहेत त्यांचं कॅरेक्टर करतो आहे। विनोदी वाटणारं पण गंभीर विषयाचं हे नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करण्यात यशस्वी होतं का हेच पाहायचंय। झी 24 तास साठी जयंती वाघधरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।